नमस्कार, मी अनंत कौसाळे। आजच्या लेक्चर मध्ये सर आपण एक भौतिक शास्त्राचा क्वेश्चन काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत। ओके, सॉल्व्ह करायचा क्वेश्चन भौतिक शास्त्राचा। ओके, भौतिक शास्त्र एका प्रकारचा सर्वात कठीण सब्जेक्ट असतो। ओके, परंतु सर रिअल मध्ये जर आपण बघितलं तर भौतिक शास्त्र खूप साधा आणि सोपा विषय आहे। ओके ओके सर, ओके, परंतु आपण त्याला काय म्हणतो की हा खूप अवघड विषय आहे। ओके, गलत बात आहे, कळलं का? जर आपण चांगला अभ्यास केला, जर आपण चांगलं कॉन्सन्ट्रेट ठेवून जर लेक्चर केले किंवा चांगली कॉन्सन्ट्रेट ठेवून जर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह केले, आपण जर खूप प्रॅक्टिस केली, खूप मेहनत जर घेतली कडे, तर प्रत्येक एमसीक्यू किंवा प्रत्येक न्यूमेरिकल आपला भौतिक शास्त्रामधला सोपा जाणणार। ओके, आणि प्रत्येक कॉन्सेप्ट जर आपल्या दिमागामध्ये राहणार, ओके, आपल्या हृदयामध्ये राहणार। ओके, परंतु सर आपला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे भौतिक शास्त्राचा, ते पण मन लावून। कारण की द ब्रांच ऑफ मॅथेमॅटिक। ओके, जर तुम्हाला मॅथेमॅटिक आलं कडे तर तुम्हाला भौतिक शास्त्र कळतं, आणि मॅथेमॅटिक इज अ गॉड। क्लिअर आहे ना? क्लिअर सर? म्हणून सर तुम्हाला देव कळावा लागण। ओके, देव इज अ मॅथेमॅटिक, मॅथेमॅटिक इज अ गॉड। बात समज मागे आ गए सर? जब आपको मॅथेमॅटिक समजेगा तभी आपको फिजिक्स समझेगा। क्लियर? ओके सर, ओके। तो इसी के साथ शुरू करेंगे हम क्या हमारा लेक्चर। हमको क्वेश्चन पूछा क्या, देखो हमको ऐसा क्वेश्चन पूछा है कि फाइंड द नंबर ऑफ रिवोल्यूशन गिवन ओमेगा नॉट। हमको यहाँ पे ओमेगा नॉट दिया, ओके, ओमेगा नॉट कितना दिया हमको यहाँ पे, हमको यहाँ पे ओमेगा नॉट दिया हुआ है कितना सर जी? ओमेगा नॉट हमको 220 रेडियन पर सेकंड। क्लियर सर जी? क्लियर? 20 रेडियन पर सेकंड से ओमेगा नॉट दिलेलं आहे। इतना समझ में आ गया? आ गया सर जी, आ गया। अल्फा हमको कितना दिया? अल्फा हमको दिया बुआ जी 4 रेडियन पर सेकंड। ओके, 4 रेडियन पर सेकंड से आपला अल्फा दिलेलं आहे। आपला सर टाइम 4 सेकंड दिलेला आहे। सर किती दिला आपला? 4 सेकंड आपला टाइम दिलेला आहे। क्लिअर आहे ना? क्लिअर सर जी, क्लिअर? इतकं सर आपला टाइम दिलेला आहे। ओके, आपला फाइंड काय करतो बघा, आपला फाइंड नंबर ऑफ रिवोल्यूशन थीटा फाइंड करायचं आहे। हा यांना हमको यो फाइंड करणं आहे। क्या करना सर? हमको यो फाइंड करणं आहे। ओके, इतना तो समझ में आ गया सर जी? ओके सर जी, ओके। हमको नंबर ऑफ रिवोल्यूशन फाइंड करणं, ओके। भौतिक शास्त्राचा खूप सोपा विषय असतो, ओके, परंतु आपण तो कळला पाहिजे। कळलं का सर? कळलं? ओके, आपला जर काय जर आपला भौतिक शास्त्र, भौतिक शास्त्र म्हणजे प्रत्येक न्यूमेरिकल जर आपला कळायचं असन तर आपला सर याच्यामध्ये प्रत्येक गिवन माहिती कळली पाहिजे। म्हणजे आपलं काय काय दिलेलं आहे आणि काय आपलं कोणतं काढायचं। ओके, आपण बघा, आपलं हे दिलं, हे दिलं, हे दिलं, ओके, आपलं काढायचं हे आपलं इथं कळलं। ओके, जर माणसाला हे कळलं कडे, प्रत्येक विद्यार्थ्याला जो हे कळतं का, तेव्हा सर आपलं भौतिक शास्त्र सोपं जात असतं। कळलं का सर जी? कळलं? चलो सॉल्व करूया थीटा। ओके, हमको थीटा निकालना है सर जी। तो इसका फॉर्मूला होता है देयर फोर थीटा इज इक्वल टू के नंबर ऑफ रिवोल्यूशन इज, ओके, ओमेगा नॉट टी, क्यों ओमेगा टी, ओके, ओमेगा नॉट टी प्लस का बघा 1/2 अल्फा टी का स्क्वायर। इतना इतना दिमाग छप गया? ओके सर, देयर फोर थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट कितना दिला आपको सर? ओमेगा नॉट दिला 20 रेडियन। ओके, 20 रेडियन इंटू का सर? 4 + 1/2 इंटू का सर जी? अल्फा किती दिला आपला? अल्फा किती दिला सर? अल्फा दिली तर आपला किती? 4 इंटू किती? इसका स्क्वेअर कितना बुआ जी? 4 का स्क्वेअर 16। समझ में आ गया? आ गया सर, देयर फोर कितना आएगा? 80 आएगा। ओके सर, +1/2 इंटू कितना यहाँ पे? 4। ओके, 4 इंटू 4 इंटू कितने? 60। क्लियर है ना? क्लियर सर, देयर फोर यहाँ पे कितना आएगा? यहाँ पे आएगा 2। इतना समझ में आ गया? आ गया सर जी, आ गया। देयर फोर लिख लिया हमने। ओके, 80 प्लस कितना सर जी? 32। क्लियर है ना? क्लियर सर, गिव टू कितना मिलेगा हमको यहाँ पे? इसका सर आंसर कितना आएगा? ओके, 80 प्लस कितना? 32। इधर 2 का 2 आएगा, 38 कितने सर? 12 है को, और 12 112 से उत्तर यार। क्लियर है ना? थीटा इज इक्वल टू 112 है सर इसका आंसर आएगा। बात समझ में आ गई सर जी? आ गए, दिमाग में छाप लो। इधर सर का फिजिक्स। ओके, आप कितनी चांगल्या प्रकारे क्वेश्चन सॉल्व केलं। ओके, जर सर आपण पण याच प्रकारे सॉल्व्ह करताना प्रश्न, ओके, परंतु सर आपला आधी प्रॅक्टिसची खूप गरज असते। ओके, आपला माहिती कळली पाहिजे की न्यूमेरिकल मध्ये आपला काय विचारलं, ओके, आणि काय काढायचं। ओके, जेव्हा सर आपलं कळलं, आपला कोणतंही
क्वेश्चन आपण अशा रीतीने सॉल्व करू तर इसका आंसर कितना आएगा 112। क्लियर ना? छापो दिमाग पर। चलो